कार्यक्रम बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष या नात्यानी आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अत्यंत आभारी आहे। कारण जेव्हापासून मी या पक्षामध्ये काम करते आहे तेव्हापासून मी हे अतिशय चांगल्या तऱ्हेने अनुभवलेलं आहे की सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केलेलं आहे। आणि जेव्हा जेव्हा 70 वर्ष आमच्या काँग्रेस पक्षाची सत्ता या देशामध्ये राहिलेली आहे, ज्या देशामध्ये लोकशाही नांदलेली आहे, तेव्हापासून काँग्रेस पक्षाने केवळ आणि केवळ सामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा आणि महिलांचा आणि आम आदमीचा विचार करून नेहमी त्या पद्धतीने सत्ता चालवलेली आहे। परंतु 2014 जेव्हापासून भाजपचं सरकार या केंद्रामध्ये आलं, या देशामध्ये सत्तेमध्ये आलं, तेव्हापासून आम्ही सर्वांनी, शेतकऱ्यांनी, युवकांनी, महिलांनी, सुशिक्षित बेकारांनी आणि आम आदमीने हेच अनुभवलेलं आहे की हे शेतकरी, हे केंद्र सरकार, भाजप सरकार हे गरिबांचं सरकार नाही आहे, हे फक्त श्रीमंत लोकांचं, अंबानी अदानीसारख्या उद्योगपतींचं सरकार आहे। आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर हे आम्ही अगदी प्रयोगानिशी सिद्ध करू इच्छितो की ज्या सध्या महागाईच्या परिस्थितीमध्ये आपला देश जात आहे, होरपळून निघत आहे, खाद्यतेलांच्या किमती वाढलेल्या आहे, गॅसच्या किमती वाढलेल्या आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या भाव अतिशय गगनाला भिडलेले आहे, की रोजचे दैनंदिन व्यवहार करताना नाकीनं आलेल्या सामान्य माणसाला आता कशा परिस्थितीमध्ये जगावं हे समजत नाही आहे, त्याच्या संयमाचा बांध फुटलेला आहे, अनेक लोक या दुःखाच्या खाईमध्ये लोटल्या गेल्या आणि आत्महत्येला ते प्रवृत्त झालेले आहे, तरीसुद्धा मोदी सरकारला या सामान्य माणसाची किंमत नाही आहे। आणि म्हणून आज बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आदरणीय संध्याताई 1:15 जे आमच्या महाराष्ट्राच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, आमचे नानाभाऊ पटोले जे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे, त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही बुलढाणा स्तरावर, जिल्हा स्तरावर हे निवेदन आज कलेक्टरला सादर करत आहोत की ही जी पेट्रोल वाढ, गॅस वाढ, दरवाढ झालेली आहे त्याचा ताबडतोब तुम्ही, आम्ही निषेध करतो आणि याचं भाववाढ कमी करा। आणि जर यांनी हे भाववाढ जर कमी केलं नाही तर महिला काँग्रेस ही आक्रमक बनेल आणि रस्त्यावर उतरेल।